नमस्कार निरामय जीवन या विशेष कार्यक्रमामध्ये मी शर्वरी जमिनीस तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते या कार्यक्रमातून आपण जाणून घेतो स्वयंपूर्ण उपचारांविषयी जे केवळ नैसर्गिक ऊर्जेच्या माध्यमातून दिले जातात आणि ज्याच्यामध्ये कुठल्याही औषधाशिवाय किंवा स्पर्शाशिवाय कुठलाही आजार बरा होऊ शकतो या उपचारांचे प्रणेते डॉक्टर योगेश चांदोरकर आणि डॉक्टर अमृता चांदोरकर आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत नमस्कार डॉक्टर तुमचं या कार्यक्रमात मनापासून स्वागत डॉक्टर आपण केल्या काही भागांमध्ये पचनसंस्थेविषयी बोलतो आहे मागच्या भागामध्ये आपण पचनसंस्थेशी संबंधित मायग्रेन आणि तोंडाचा आल्सर येणं किंवा काही ह्या गोष्टी बघितल्या पण पचनसंस्था म्हटल्यावरती लूज मोशन्स आणि कॉन्स्टिपेशन ह्या दोन्ही गोष्टी फार त्याच्याशी अविभाज्य जोडलेल्या अशा आहेत आणि असं ह्या तक्रारी खूप जणांना असतात तर त्याविषयी काही सांगितलं तर आम्हाला आवडेल आता ज्या वेळेला आपण लूज मोशन आणि कॉन्स्टिपेशन म्हणतो त्यावेळेला जे अन्न आपण खातो हां ते त्याच्यावरती सगळे प्रोसेस होऊन त्याचं लहान आतड्यामध्ये येतं आणि त्याच्यातनं जसं आपण म्हणलो की रस हा लहान आतड्यामध्ये त्याच्यामध्ये प्रोसेसेस होतात आणि तिथून काही गोष्टी शोषल्या जातात आणि आवश्यक तिथे पाठवल्या जातात पुढे पुढे ते सरकलं जातं आणि विष्ठा जी आहे ती पुढे मोठ्या आतड्यात येऊन तिथून बाहेर पडते पण ज्या वेळेला तिथे योग्य प्रोसेस होत नाही आहे त्यावेळेला त्याच्यातनं योग्य रस शोषले जात नाही कारण आता ह्याचं पण पुन्हा एकदा मूळ ज्याला आपण अपचन म्हणतो प पचत नाही कुठलीही गोष्ट तर त्यावेळेला त्याची कार्यक्षमता ही, ही, त्या त्या ही आतड्यांची कमी झालेली असते आतड्यांचा जो आतला भाग आहे तो सच्छिद्र आहे आणि तिथे बऱ्याचशा प्रोसेसेस होत असतात शरीराला जे जे पाहिजे ते तिथून वेगवेगळ्या वेग ठिकाणी पोहोचवलं जातं पण तिथून जर ते योग्य पद्धतीने घेतलं गेलं नाही हां तिथे ज्या काही प्रोसेसेस व्हायच्या त्या योग्य झाल्या नाहीत तर मग ते म तसंच पुढे सरकतं आणि मग लूज मोशनसारख्या गोष्टी होतात काही काळाला असं होतं की आत्ता खाद्य व्यक्ती आणि त्यांना लगेच जा, जावं लागतं म्हणजे काय तर जो वेळ शरीराने घेतला पाहिजे जे त्याच्यावरती काम केलं पाहिजे ते काहीच काम शरीर करू शकत नाही आहे म्हणजे ते खाल्लं जात आहे आणि काही वेळातच बऱ्यापैकी लगेचच त्याला टॉयलेटला जावं लागतंय आणि ते पडून जात आहे जर तुम्ही बघितलं जेव्हा आपल्याला जुलाब लागतात तर आपल्याला वारंवार एकापाठोपाठ एक जुलाब लागतात आणि आपलं सगळं शरीरातलं पाणी कमी होऊन जातं आणि बरेचसे अशक्तपणा येतो वगैरे वगैरे पण जेव्हा हा आजार म्हणून एखाद्याला आहे ज्यावेळेला हे वारंवार होतं आहे त्यावेळेला त्याची ताकद पूर्णपणे संपलेली असते बेडरिडन असतात लोक जुलाबांसारखे त्रास ह्याच्यासाठी आलेली व्यक्ती बेडरिडन अवस्थेतली अशा अनेक केसेस आपण केलेल्या आहेत की कुणीतरी त्यांचा फोटो घेऊन येतं की ही, का ही, ही ते ते काही येऊ शकत नाही ही औरंगाबादला राहते ही नाशिकला राहते किंवा जवळपास जरी राहत असल्या तरी त्या उठून येऊ शकत नाहीत कारण त्यांच्यामध्ये ताकद शिल्लक नाही काहीही पचत नाही आहे म्हणजे त्या चक्राला किती कमी प्रमाणात ऊर्जा मिळते आणि ती ऊर्जा ऑफकोर्स पुढे मिळत नाही आहे आणि सगळे जे इंटरनल ऑर्गन्स आहेत ज्यांनी एकत्रितपणे काम करायला पाहिजे ते ते कामच करू शकत नाही आहेत मग अशा वेळेला आपण ही ट्रीटमेंट सुरू करतो ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर आता ती व्यक्ती घरी असते आणि तिने आपण असं म्हणतो की बसण्याची पण आवश्यकता नाही आपण वारंवार म्हणतो की बसायचं आहे एनर्जी रिसिव्ह करायला रुग्णांनी बसायचं आहे पण जर तो बसू शकत नसेल तर झोपूनही ट्रीटमेंट घेता येते हां झोपून आपण म्हणतो की आपण जे शिथिल शरीर सोडून द्या म्हणजे जसं आपण शवासन करतो तर तसं शरीर शिथिल सोडून द्या दोन्ही हात गादीवरती साईडला ठेवा आणि मनामध्ये विचार करा की मला लवकर बरं वाटू दे ही जी काही ऊर्जा मला मिळते ती शरीराने योग्य पद्धतीने वापरू दे आणि माझे हे त्रास सगळे बरे होत आहेत आपण ट्रीटमेंट सुरू करतो आणि अशा केसेसमध्ये अगदी दर दोन दोन तासांनी देखील ट्रीटमेंट सांगाव्या लागतात दोन दोन तासांनी त्या ह्या लोकांना भूकही लागत नसते बऱ्याचदा जर पाहिलं तर ह्यांना भूकही लागत नसते आणि जे काय खाईल खातील ते पचत नसतं ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर हळूहळू ती भूकेची भावना निर्माण होते भूक केव्हा लागते जे आपण मागे बघितलं होतं की शरीराला कुठेतरी काहीतरी काम करायचं त्याला एनर्जीची आवश्यकता आहे आणि ऑफकोर्स त्याची पचनक्रिया व्यवस्थित आहे जर शरीराला माहिती आहे की मी पचवूच शकत नाही तर ते म्हणतं मी घेऊन काय करू मग त्यावेळेला तुम्हाला भूक लागतच नाही आणि जशी ट्रीटमेंट सुरू होते जशी त्याची ताकद हळूहळू वाढायला लागते तशी भूकेची भावना निर्माण होते त्यांना खावंसं वाटायला लागतं आणि तेव्हा आपण शिकले सांगतो की हलकं सेमी सॉलिड किंवा लिक्विड स्वरूपाचं सुरुवातीला आपण त्यांना आहार घ्यायला सांगतो कारण तो पचायला हलका पाहिजे कारण ते आत्ता कुठे रिकवर होत आहे मग हळूहळू तो इंटेक सुरू होतो मग ते जसं पचायला लागतं तसं तसं मग भूक वाढायला लागते म्हणजे ती क्वांटिटी जास्त जायला लागते म्हणजे काय तर तेवढी त्याची कपॅसिटी वाढली आता ते एवढं पचवत होतं आता ते एवढं पचवू शकते मग त्या लिक्विडवरनं सेमी सॉलिडवरती आणि मग सेमी सॉलिडवरनं सॉलिडवरती आपण येऊ शकतो पुन्हा एकदा काही वेळेला असंही घडलेलं आहे की आता भूक लागायला लागली आणि खूप काळ काही खाल्लेलं नाही आहे म्हणून काही वेळेला अतिरेक केला जातो कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट आहे आणि ज्या वेळेला अतिरेक होतो अजून शरीर पूर्ण जागेवर आलं आहे का तर नाही आलेलं पण आता मला खायचं आहे मग मला हे खायचं आहे मला ते खायचं आणि काही वेळेला घरच्यांनाही वाटतं की खूप काळ ह्यांनी काहीच खाल्लेलं नाही आहे तर आपण देऊ आणि त्यावेळेला असं काहीतरी चमचमीत किंवा असं जर काही दिलं गेलं तर त्याचा अत अतिशय चुकीचा परिणाम त्याच्यावरती होतो रिव्हर्स इफेक्ट होतो आणि पुन्हा जे काही कमवलेलं असतं ते पुन्हा ढासळतं आणि मग ते म्हणतात की हो बरं वाटायला लागलं होतं भूक लागायला लागलेली खायला सुरुवात केलेली आणि एकदम परत त्रास सुरू झाला मग एकदम परत त्रास का सुरू झाला एकदम कधीच त्रास सुरू होत नाही परत जोपर्यंत तुम्ही शरीरावरती अत्याचार करत नाही तोपर्यंत ते तुम्हाला त्रास देत नाही ते तुम्हाला सतत मदत करतं मग ज्यावेळेला आपण हे विचारतो त्यावेळेला ते म्हणतात नाही ते असं असं झालं ते असं असं खाल्लं गेलं मग त्यांना हे समजावून सांगावं लागतं की असं करू नका ते तुम्हाला आत्ता साथ देतं आहे तर त्याला तुम्ही साथ देणं गरजेचं आहे आत्ता आपण मदत करतो आहे ते पूर्ण त तयार नाही झालेलं त्याची ताकद पूर्ववत नाही झालेली आणि मग ह्या गोष्टी टाळाव्या लागतात तर लूज मोशनसारख्या ज्या गोष्टी आहेत ह्या अशा पद्धतीने आपण क्युअर करतो कॉन्स्टिपेशनचा त्रास हा पुन्हा एकदा पचनाशी आणि उष्णतेशी निगडित आहे कॉन्स्टिपेशनचा त्रास ज्या वेळेला होतो त्यावेळेला ते स्टूल हार्ड होतं बऱ्याच वेळेला ह्या लोकांना कुंथावं लागतं आणि बऱ्याच वेळेला स्टूल पास झाल्यानंतर दाह होतो आग होते कारण पुन्हा एकदा इथे पित्त आणि वात ह्या दोन्ही गोष्टी बऱ्याच अंशी बिघडलेल्या असतात ते स्टूल ज्या वेळेला हार्ड होतं आणि ते पास होतं त्यावेळेला आतली जी त्वचा आहे ती नाजूक आहे तिचं घर्षण होतं ती घासली जाते आणि तिथे दोष निर्माण होऊ शकतात तर पुन्हा एकदा जर ते स्टूल हार्ड होतं त्यातलं जल खूप मोठ्या प्रमाणावर कमी होतं तर पुन्हा एकदा सा हा संस्थेचा दोष आहे आणि मग आपल्याला जल अग्नि ह्या सगळ्यावरती काम करायला लागतं आणि हा दोष देखील आपण घालवू शकतो डॉक्टर बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशनविषयी काय सांगाल तुम्ही जसं आता मॅडमने सांगितलं कॉन्स्टिपेशन म्हणजे काय जो अन्न तुमचं संपूर्ण शरीराने अन्नातलं सगळं जे काही रस आहे ते शोषून घेतलेले आहेत आणि आता जे काही शिल्लक आहे त्याला विष्ठा म्हणतो आपण ती बाहेर पडणं गरजेचं आहे पण ती जर बॉल मोवमेंट तुमची म्हणजे मोठ्या आतड्याची जर काम करण्याची व्यवस्थित शक्ती असेल तर ते विष्ठा त्यातनं व्यवस्थित बाहेर टाकली जाते पण त्याची शक्ती जर कमी झालेली असेल मग त्याला कारण काही असतं त्याला वाताचं कारण असू शकतं त्याला अग्नी मा अग्नी जास्त असल्याचं कारण असू शकतं आणि जल कमी असल्याचं कारण असू शकतं म्हणजे अग्नी जरी वाढला तरी तो वाद बिघडतो आणि जलही बिघडवतो त्याच्यामुळे ॲक्च्युली जर तुम्ही साप बघितला असेल तर सापाने कोणतंही उंदीर किंवा काहीही पकडलं तर तो आत खेचतो आणि परत पुढे येतो आत खेचतो परत ॲक्च्युली आपल्या म दोन्ही लहान आतड्या आणि मोठ्या आतड्याची व्यवस्था अशीच आहे त्यातलं शोषून घेतलं जातं आणि ते जे काही शिल्लक आहे ते पुढं ढकललं जातं जेव्हा त्याचा तिथे त्रास काहीतरी होतो तेव्हा ही जी बॉवल मुवमेंट आहे आकुंचन प्रसरण ही जी मुवमेंट आहे ती तिथे होत नाही त्याच्यामुळे ते, ते खूप काळ तिथेच पडून राहतं आणि त्यातनं अजून वातही निर्माण होतो आणि जसं आपण मगाशी म्हटलं तसं स्टूलही ते हार्ड होतं ती आतमधली जी स्किन आहे ती खूपच नाजूक आहे तिथे घर्षण झाल्यामुळे तिथे फिशरसारखेही त्रास होतात त्याच्यामुळे जे जखमा होतात फिशरसारखेही त्रास होऊ शकतात आणि अग्नी जास्त असल्यामुळे तिथे आगही होते डॉक्टर याविषयीचे तुमच्याकडे अनेक तक्रारी येत असतील अनुभव असतील तर ते आमच्याबरोबर तुम्ही जर मांडले तर हो अनुभव अनेक आहेत आणि मंगलमूर्ती देव अशी एक केस होती आपल्याकडे खूप काळ त्रास सहन करत होते म अपचनाचा त्रास होता आणि त्याच्याशी निगडित बऱ्याच गोष्टी तर त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला आहे तो पाहू आणि मग बोलू चालेल पोटाचा पचा त्रास होता नऊ हजार नऊ दहापासून पाच वर्ष अलोपॅथिक होमिओपॅथिक सोबत बघा डॉक्टर ट्रीटमेंट चालू होती अन्न पचणे पोट गच्चवणे पॉझिटिव्ह पेशंट नंतर ॲसिडिटी पेपरमध्ये वाचल्यानंतर मग तिथे आलो या आणि सुरुवातीला दुसरा दोन तीन वेळा ट्रीटमेंट सांगितली होती ते केल्यानंतर हळूहळू हो मग फरक पडायला लागला मग एक डॉक्टरांचं औषध कमी कमी केलं ॲलोपॅथी बंद झालं थोड्यानंतर होमिओपॅथीही बंद केलं आणि फक्त अगदी तर असेच चालू येतो दोन तीन महिने तीन वेळा फोन केल्यानंतर हळूहळू फरक जास्ती पडला फोन ट्रिप हळूहळू कमी करावं आणि दोन वेळा एक वेळा नंतर मग एक दिवसाने एकदा असं दोन दिवसातून एकदा एक फोन असं असं करून आता जो एक महिन्यापूर्वी ट्रीटमेंट पूर्ण बंद केलेलं आहे तरी अजून पण त्रास काही होत नाही डॉक्टर काय सांगाल या अनुभवाविषयी आता त्यांनी जसं सांगितलं तसं त्यांना अपचनाचा त्रास होता काहीही गोष्टी त्यांना पचत नव्हत्या घरचा सात्विक आहार पण तोही प्रत्येक वेळेला पचत होता अशातला भाग नाही म्हणजे त्यांची म संपूर्ण पचनक्रिया ही शिथिल झालेली होती तिकडची कार्यक्षमता कमी झालेली होती त्याचबरोबरीनी दुखणी खुपणी अशक्तपणा ह्या सगळ्या गोष्टी होत्या ते आले त्यावेळेला ट्रीटमेंट सुरू झाली दिवसातनं तीन ट्रीटमेंट आपण त्यांना सांगितलेल्या त्याच वेळेला त्यांची औषधंही सुरू होती म्हणजे mm -hmm. हे मला इथे का नमूद करायचं आहे की ज्या वेळेला आपल्याकडे रुग्ण येतो त्यावेळेला त्याची औषधंही बऱ्याच अंशी सुरू असतातच mm -hmm. कित्येक औषधं पंधरा पंधरा वीस वीस गोळ्या दिवसाला ते घेत असतात आता आपण कुणालाही त्यांची औषधं बंद करायला सांगत नाही कारण ती औषधं हा पुन्हा एकदा काहीतरी दिलेला आधार आहे हां त्याच्यातनं साईड इफेक्ट्स होतात किंवा त्याच्यातनं काहीतरी बरं वाटतं आणि काहीतरी वाईट होऊ शकतं तर त्या साईड इफेक्ट्स आपण काढू शकतो पण ज्या वेळेला शरीराला तो आधार आहे तर तो लगेच तातडीने बाजूला करणं हे योग्य नव्हे हे आपण रुग्णालाही सांगतो की आत्ता जे सुरू आहे ते सुरू ठेवा आसपासनं आपण आतमध्ये काम करायला सुरुवात केली आहे शरीराची म्हणून जी काही सिस्टीम आहे ती कार्यरत करायला सुरुवात केली आहे आणि त्रास जसे जसे कमी होतील तसं जाऊन तुमच्या डॉक्टरांना सांगा हे खूप गरजेचं आहे कारण काही वेळेला असं होतं की त्रास टोकाचे असतात आपल्याकडे येतात आणि म्हणतात मग ते कशाने होतं ते आम्हाला कसं कळणार मग ते तुमच्या ट्रीटमेंटनी होतंय का त्या औषधांनी होत आहे हे आम्हाला पाहायचं होतं म्हणून आम्ही ते बंद केलं तर आज तुम्ही आलाय आज मी तुम्हाला कुठेतरी पहिल्या पहिल्यांदा काहीतरी शरीराला द्यायला सुरुवात केली आहे जे साठलं आहे त्यातलं काहीतरी एवढंच स्वच्छ करायला सुरुवात केली आहे आणि तुम्ही जे सपोर्ट म्हणून शरीराला दिलेत ते सगळे जर बंद केलेत तर शरीर कोलाप्स होणार आहे मग ज्या वेळेला तुम्ही म्हणता की हे कशामुळे होतं तर हा ताळा तुम्हीच लावायचा आहे की तुम्ही ही औषधं किती काळ घेताय जर समजा आज तुम्ही निरामयमध्ये आलात आजपासनं ट्रीटमेंट सुरू झाली आणि पुढच्या पंधरा दिवसांमध्ये जर तुम्हाला पॉझिटिव्ह चेंजेस दिसले तर ह्या पंधरा दिवसात तुम्ही नवीन काय केलं म्हणून तुम्हाला पॉझिटिव्ह चेंजेस दिसले तर हे आपल्या बुद्धीला ह्याचं उत्तर मिळू शकतं पण सगळा जो काही सपोर्ट आहे तो काढून टाकणं हे सोल्युशन नाही कारण मग त्रास खूप मोठ्या प्रमाणावर वाढतात आणि आपल्याला मग मदतही वाढवावी लागते किंवा ते बरं व्हायला लागणारा ला 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 कालावधी हा वाढू शकतो शिवाय त्या माणसाला जो त्रास सहन करायचा आहे तो वेगळाच त्याच्यामुळे आपण सांगतो की कुठलीही औषधं बंद करू नका आपण ट्रीटमेंट सुरू करतो कारण आपण जी ट्रीटमेंट करतो आहे ती त्या ऑर्गनला करणारी मदत आहे आणि ती मदत मिळाल्यामुळे तो ऑर्गन व्यवस्थित काम करणार आहे तो काम करत नाही म्हणून हा सपोर्ट जो आहे तो औषध आहे झालं असं की ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर हळूहळू हळू त्यांच्या ह्या एक एक, एक गोष्टी जागेवर यायला लागल्या त्याच्यानंतर काय झालं तर त्याच्यानंतर त्यांची ॲलोपॅथिक औषधं बंद झाली म्हणजे तो एक सपोर्ट बाजूला गेला कारण शरीर तेवढं रिकवर झालेलं होतं म्हणून तो सपोर्ट काढून टाकला त्याच्यानंतर अजूनही ट्रीटमेंट सुरू होती त्याच्यानंतर त्यांची होमिओपॅथिक औषधं बंद झाली म्हणजे काय तर तो अजून एक सपोर्ट काढून टाकला ट्रीटमेंट आहे अशी सुरू होती शरीर अजून रिकवर झालं अजून रिकवर झाल्यानंतर तीन ट्रीटमेंटच्या आपण दोन ट्रीटमेंट केल्या कारण शरीराची रिकव्हरी अजून झालेली आहे सो एका ट्रीटमेंटचा सपोर्ट आपण अजून काढून घेतला पुढे गेल्यानंतर दोनची एक ट्रीटमेंट झाली अजून एक सपोर्ट काढून घेतला त्याच्यानंतर अल्टरनेट डे त्यांची ट्रीटमेंट सुरू होती एकाआड एक दिवस आपण त्यांना मदत करत होतो आणि त्याच्यानंतर तो सपोर्टही आपण काढून घेतला तर कुठलीही गोष्ट अशी स्टेप बाय स्टेप जेव्हा होते तेव्हा तुम्ही व्यवस्थित रिकवर होऊ शकता कुठलाही आघात किंवा अत्याचार स शरीर सहन करू शकत नाही आणि मग तिथे दुष्परिणाम दिसून येतात हा सगळा विचार करून आपण ट्रीटमेंट सांगत होतो त्यांचाच एक अनुभव मला सांगायला आवडेल की ट्रीटमेंट सुरू असताना त्यांचा सगळं फॅमिलीचा बाहेर जाण्याचा कार्यक्रम ठरला होता आणि पंढरपूर तुळजापूर आणि असा तो त्या भागामध्ये ते जाणार होते आणि ते कित्येक काळ तसे बाहेर पडलेले नव्हते आणि जर पडायचं असेल तर दोन चार दिवसांचं चा जे काही असेल तर ते वेगवेगळे डबे त्यांना कॅरी करायला लागायचे कारण सगळे खाऊ शकायचे पण हे काही बाहेर खाऊ शकायचे नाहीत आणि यावेळेला त्या एका विश्वासाने की ते म्हणाले की मी चाललेलो आहे तर मी म्हटलं डोक्यातनं काढून टाका की मला त्रास होणार आहे तुम्ही ऑलरेडी खूप बरे झालेले आहात शरीर तुमचं रिकवर झालेलं आहे तर हा डोक्यामध्ये कुठलाही चुकीचा विचार फक्त तुम्ही रुजू देऊ नका ते म्हणले हो मला पण आतून कॉन्फिडन्स आहे आणि तो प्रवास त्यांचा तीन दिवसांचा जो काही प्रवास होता तो सगळा त्यांनी व्यवस्थित पार पाडला बाहेर राहणं बाहेर खाणं ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या आणि त्याचा काहीही त्रास त्यांना झाला नाही हा साधारण सहा आठ ही गोष्ट आहे तर हा जो काही पेशंटचा आनंद असतो ना हा आमच्यासाठी खूप मोठा असतो खरोखरच आहे आणि त्या पेशंटसाठी सुद्धा जसं आपण मागच्या भागामध्ये मा बोलवतो की श्रीखंड खाल्ल्यावरही फोन करून त्यांनी सांगितलं की मी इतके दिवस खाल्लं नव्हतं आणि आज खाल्लं डॉक्टर अजून एक इरिटेबल बाउल सिंड्रोम म्हणून असतं तर ते नक्की काय असतं आणि त्याचा पण पचनसंस्थेशी कसा हे असतं संबंध कसं आहे इरिटेबल म्हणजे वेडासारखं बाउल सिंड्रोम म्हणजे मोठ्या आतळ्याची जी काही मुवमेंट होत असते ती ॲक्च्युली वेड्यासारखी होते म्हणजे ते प्रेडिक्ट नाही करू शकत मॉडर्न सायन्समध्ये त्याला काहीच उत्तर नाही आहे इरिटेबल बॉल सिंड्रोम हा मॉडर्न सायन्स म्हणतं बरा होत नाही कारण एखादी गोष्ट जर मी आज खाल्ली तर त्याचं रूपांतर कॉन्स्टिपेशनमध्ये होऊ शकतं तीच गोष्ट मी उद्या खाल्ली तर लूज मोशनही होऊ शकतात म्हणजे ह्यानी शरीरावर नक्की काय परिणाम होतो आहे त्याचं प्रिडिक्शन काहीही करता येत नाही त्याच्यामुळे आय बी एसला किंवा इरिटेबल बॉल सिंड्रोमला मॉडर्न सायन्समध्ये उत्तर नाही ॲक्च्युली कसं होतं ह्याचा खूप जवळचा संबंध उष्णतेशी आहे आणि मनाशीही आहे मनाची भीती काय करू शकते तर मनाची भीती ही शरीराला असं वेड्यासारखं वागायला प्रवृत्त करू शकते येणारा विचार तुमच्या अनाहत चक्रामध्ये कसा येतो आणि किती फोर्सनी येतो त्याच्यावरती पचनसंस्था पूर्णपणे अवलंबून असते तो विचार भीतीचा विचार किंवा ताणाचा विचार हा काय करतो तर हा तुमच्या पचनसंस्थेला असं वेड्यासारखं वागायला लागू शकतो बरं हा विचार कंट्रोल करण्याचं आत्ता मॉडर्न एसकडे काहीच उत्तर नाही आहे ते विचार कंट्रोल नाही करू शकत पण हेच आपण करू शकतो आपण हे जे काही ते वेळासारखं वागायला लागलेलं ला आहे शरीर त्याला जर योग्य ताकद मिळाली आणि आपण बरोबरीने त्याच्या मनावरही काम करतो आहे आपण साठलेले विचारही काढून टाकतो आहे त्याच्यामुळे चक्र स्वच्छही होत आहे आणि शिवाय त्या दोन्ही लहान आतड्या आणि मोठ्या आतड्याला व्यवस्थित ताकद मिळाल्यामुळे त्यांचं जे काही वेळासारखं वागणं आहे ते पण जागेवर येऊ शकतात इरिटेबल बॉल सिंड्रोमची एक एक अनुभव पण आहे आपल्याकडे सुनंदा हातवळणे म्हणून त्या या आजारासाठी ट्रीटमेंट घेत होत्या आणि त्या त्याच्यातनं पूर्ण बऱ्या झालेल्या आहेत तर ते त्यांचा अनुभव आपण पाहू आणि मग चर्चा करू नक्कीच मला निरामय कन्सल्टन्सी किलिंगच्या उपचाराचा दोनदाच खूपच चांगला अनुभव आला गेल्या वर्षी माझा एक सांधा दुखत होता पायाचा तेव्हा मी एक महिना ट्रीटमेंट घेतली डॉक्टर योगेश चांदोरकरांची आणि तो पाय पूर्ण दुखायचा थांबला त्याच्यानंतर तो काही परत दुखला नाही म्हणजे सांधा दुखत होता आणि आता ह्या वर्षी परत दोन हजार चौदामध्ये माझं पोट डिस्टर्ब झालं होतं ज्याला इरिटेबल बॉवेल सिंड्रोम म्हणतात तसं होत होतं मला म्हणजे मोशन्सची फ्रिक्वेन्सी फारच वाढली होती तर ॲलोपथीची थोडीफार ट्रीटमेंट मी घेतली होती पण तरी काही फारसा फरक पडत नव्हता तर मग मला एकदम जाणवलं की आपण ह्या नैसर्गिक उपचार पद्धतीकडे जायला पाहिजे म्हणून मग मी परत निरामयमध्ये आले आणि डॉक्टरना भेटले ते मला म्हणले की हे तुमचं बरं होऊ शकतं आणि त्यांनी मला ही जी किलिंकची ट्रीटमेंट एक जवळजवळ महिनाभर दिली ती दिल्यानंतर माझा सगळा त्रास हळूहळूहळू कमी होत आता तो पूर्णपणे बंद झाला आहे त्यामुळे ह्या उपचार पद्धतीवर माझा तरी खूपच चांगला विश्वास बसलेला आहे आणि त्याचा अपाय शरीराला काहीच नाही डॉक्टर काय सांगाल सुनंदाताईंच्या अनुभवाविषयी आता जसं त्या म्हणाल्या की त्या ते पूर्वी त्यांच्या पाय दुखण्यासाठी मग आलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये त्यांना रिलीफ मिळालेला होता त्याच्यामुळे ज्यावेळेला त्यांना हे पचनाचे त्रास सुरू झाले त्याला ते त्यांना त्यांनी औषधं वगैरे घेतली पण समाहू त्यांनी बरं होईना मग त्यांना आठवलं की अरे निरामयमध्ये आपला हा आजार बरा झालेला होता तर याच्यासाठी पण आपण जाऊ आणि त्या आपल्याकडे आल्या ट्रीटमेंट सुरू झाली जसं आपण म्हणालो की शरीर आणि मन दोन्हीवर काम करायला लागतं आपल्याला ह्या दोन्हीवर काम केल्याने त्यांचा हा त्रास कमी कमी होत पूर्ण बरा झाला आता जर एक उदाहरण म्हणून पाहिलं तर काहीतरी माझा इंटरव्ह्यू असतो किंवा मा, माझी परीक्षा असते तर त्यावेळेला आप एक मनामध्ये भीती असते एक प्रेशर असतं हां आणि ती अनाहूत भीती काय करते तर पोटामध्ये गोळा निर्माण करते हां त्या भीतीमध्ये काय होतं लोकांना लूज मोशन होतं लोकांना काही वेळेला मळमळायला होतं तर म्हणजे काय तर ही भीती पुन्हा एकदा प्रत्येक विचार हा एनर्जी स्वरूपातच कुठेतरी स्टोअर होतो मग तो आनंदाचा असेल तरीही तो दुःखाचा असेल तरीही तो ताणाचा असेल तरीही तर हा ताण काय करतो तर ता हा ताण कुठेतरी म स्टोअर होतो आणि तो जिथे स्टोअर होतो ही पुन्हा अनावश्यक ऊर्जा आहे त्याच्यामुळे त्या चक्राला योग्य ऊर्जा मिळणं कमी होतं आता हे एकदा झालं आता मी इंटरव्ह्यूला गेले माझा इंटरव्ह्यू चांगला झाला आणि मी मनाने त्या गोष्टीतनं बाहेर पडले तर शरीर देखील स्वतःला जागेवर आणू शकतं पण आता माझा स्वभावच समजा तसा होत गेला पुढे जाऊन आणि पुढे जाऊन प्रत्येक गोष्टीमध्ये मला ताण यायला लागला हां आज मला काहीतरी प्रोजेक्ट दिलेला आहे तो मला सबमिट करायचा आहे मला ताण आला आज घरी मला उशीर झाला मला आता वडील काय बोलतील मला ताण आला आज मी आता मित्रांमध्ये चाललो आहे तर मी कसा दिसतोय माझ्याकडे कसं सगळं आहे का नाही मग मा कोण माझ्याबद्दल काय विचार करेल मला ताण आला असं जर पुढे जाऊन हा हे सतत तुम्ही ताणात राहायला लागलात वेगवेगळ्या पद्धतीने तर तशा पद्धतीची ऊर्जा ही वेगवेगळ्या ठिकाणी साठणार आहे ती फिजिकल तुमच्या फिजिकला हॅम्पर करणारे फिजिकल प्रॉब्लेम्स तुम्हाला सुरू होणार आहेत आणि त्याचं मूळ कदाचित तुमचं मन असणार आहे तुम्ही उपचार घेता म्हणजे काय करता तर तुम्ही फिजिकवर काम करता औषधोपचार तुम्ही कशासाठी घेता तर तुम्ही शरीरासाठी घेता जे मनासाठी औषधं आहेत किंवा मनावरती जे उपचार केले जातात ते तुम्हाला आ, काय करतात तर तुम्हाला ते विचार शांत नाही करत ते तुम्हाला ड्राउझी करतात ड्राउझीनेसमुळे तुम्ही शांत होता त्यावेळेला तुमचे विचार खरंच कमी होतात होता का किंवा शांत होतात का, का तर हा प्रश्न आहे पण तुम्ही झोपून राहता तुम्हाला आळस येतो आणि तुम्ही त्या एका स्टेटमध्ये शिथिल होता तुम्ही आता म्हणजे काय तर त्याला शिथिल केलं जातं आता स्वयंपूर्ण उपचार काय करतात तर स्वयंपूर्ण उपचार आत्तापर्यंत जे काही साठलं आहे ते तर क्लीन करतातच म्हणजे तो ताण त्या पचनसंस्थेवरचा असेल त्या अनाहतवरचा असेल किंवा आज्ञावरचा असेल तो ताण आपण कमी करत नेतो आणि त्याचबरोबरीने आपण त्याला ताकद देतो त्याची ताकदच संपली आहे त्याचा स्वतःवरचा विश्वासच संपला आहे आणि त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत मग त्याच्यावरचा विश्वास येणार आहे कुठून ज्या वेळेला तुमचं हृदयचक्र स्ट्रॉंग होईल ज्यावेळेला तुमचं आज्ञाचक्र स्ट्रॉंग होईल त्यावेळेला तो विश्वास ऑटोमॅटिकली येणार आहे बरोबर ज्या वेळेला आपण म्हणतो की एखादा माणूस जेव्हा रागीट असतो चिडचिडा असतो तर त्याची प्रकृती ही पित्त प्रकृतीच असते आणि सतत जर तुम्हाला पित्त 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 होत असेल तर तुमचा हळूहळू स्वभाव चिडचिडा व्हायला लागतो म्हणजे ह्या दोन्हीचा एकमेकांशी संबंध हा असा आहे आणि म्हणून आपण शरीर आणि मन ह्या दोन्हीवर काम करतो आणि कोणताही आजार हा आपल्याला मुळापासून बरा करता येतो खरोखरच मला असं वाटतं की निरामय हे असं एक केंद्र आहे की जिथे एकमेव असेल की ज्याच्यात मन आणि शरीर या दोन्हीचा विचार केला जातो आणि त्या प्रकारे तिथे उपचार दिले जातात दुसरं म्हणजे एका वेळेला आपण सगळ्या रोगांवरती काम अगदीच बरोबर म्हणून तर ह्याला संजीवनी आपण म्हणतो अजूनही तुमच्याकडून बरंच काही जाणून घ्यायचं आहे पण वेळेअभावी आज इथेच थांबायला लागतंय आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमची मनापासून आभारी आहे पुन्हा भेटूया पुढच्या बघत साध्या आजारांपासून आजारांपर्यंत व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा